तो सेलफोन छः बॉल सिक्स पर आपको सेलफोन और हाफ सेंचुरी पर भी सेलफोन मैडन ओवर पर भी सेलफोन ओवर टू कमेंट्री बॉक्स स्वीट वॉइस ऑफ कासर का चला हा दुसरा सामना पहिला सामना आपण पाहिला बादशा इलेव्हन मुंब्रा विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन मिरारोड आणि शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि अखेर फ्रेंड्स इलेव्हन रोड या संघाने सामना जिंकला सामन्याला होते सुरुवात पहिलाच बॉल ऑफ कट केलाय पॉइंट मध्ये एक <laughs> सिंगलने खात उघडतोय इथे फलंदाजी करताना प्रथम श्रीराम फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकला एस डी केवनी दिवा या संघाने टॉस जिंकल्यानंतर लगेच शतरक्षण करण्याचा निर्णय संघाने घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला श्रीराम फाउंडेशन या संघाला सलामवीर जोडी मजाच्या हातमध्ये दाखल झाले स्ट्रायकिंग एंडला गणेश खेळत होता तर नॉन स्ट्राईकिंग एंडला जयवंत पहिली धाव इथं जयंत पहिली सिंगल इथं कम्प्लीट केली तर गोलंदाजी ट्रॅकवर अरविंद अरविंद पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार इनसाइड ऑर्डर खेळण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडला वरतून उडवायचा होता बॉल फलंदाजाला मात्र बीट करतोय सरळ जातोय एस हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिला पीवनचा हाताळताना गोलंदाज अरविंद स्ट्रायकिंग येण्याला फलंदाज जयंत तर स्ट्रायकिंग एनला गणेशने खातं उघडलं आणि तो नॉनस्ट्राईकिंगला सध्या खेळतोय पुढचा बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या वरतून बॉल उडवला येते बॉल जातोय बाँड्री लाईनच्या दिशेने पंचांचा इशारा येतो षटकार आणि या षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज जयंत टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद सात धावा दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते गोलंदाज अरविंद याने मग तिसरा चेंडू थोडासा ऑन होता आणि ऑन साईडला एक चांगला फटका सजवला फलंदाज जयंत याने पहिला षटक प्रगतीपथावर हो आहे आर सर्कलच्या बाहेर दोन शतरक्षक आहेत आणि दोन शतरक्षकांच्या मधून हा बॉल निघून गेला सहा धावांसाठी कॉर्नर आणि जर पाहिलं तर एक डीप ऑन क्षेत्रामध्ये अशी फील्डची सजावट दबाव टाकण्याचा प्रयत्न येतो श्रीराम फाउंडेशन या संघाकडनं टॉस गमावला या संघाने टॉस गमावल्यानंतर बॅटिंग साठी आमंत्रित केला एस डी केवनी दिवा या संघाने आणि तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद सात दावा पुढचा बॉल लेफ्ट ऑम ओव्हर द विकेट आता पुन्हा एकदा इनफील्ड वरतून बॉल चालला येते बॉर्डर लाईनच्या दिशेने हवाई हल्ले सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार होतोय का फलंदाजी करतोय फलंदाज जयंतचं कौतुक करावंच लागेल इम्प्रेस केले या मॅच मध्ये ज्या पद्धतीने दोन षटकार त्याने ठोकले गोलंदाज अरविंदच्या विरुद्ध आणि या षटकाराच्या मदतीने स्कोअर कार्ड आता मात्र इथं डबल फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेरा तेरा धावा चार बॉलचा खेळ संपलाय पहिला बॉल निर्धाव केला आणि त्यानंतर सलग दोन बॉलवर दोन षटकार ठोकले फलंदाज जयंत त्याने आता मात्र तो सेट झालाय टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर सदोतीस धावा फक्त होत्या आणि सदोतीस धावा इथे डिफेंड केल्या फ्रेंड्स इलेव्हन मिरारुरा संघाने पुढे सरसावला होता डान्सिंग धावून द दा, ट्रॅक आला होता ऑन साईडला शॉर्ट विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग जर चांगली झाली थ्रो देखील खराब आला तत्पूर्वी एक सिंगल कम्प्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ते पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर चौदा धावा जेन चार बॉलमध्ये दोन षटकऱ्यांच्या मदतीने तेरा या आकड्यावर खेळतोय तर त्याच्याबरोबरीने गणेश एक बॉलमध्ये एक धाव चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजामध्ये होत असताना पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल थोडासा महागडा षटक हाताळतोय पण आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने क्रॉस बॅटर शो खेळण्याचा प्रयत्न पॅटल स्वीप केला आहे इथे फिल्डर नाही आहे कारण पावरप्लेचा षटक आहे आणि त्या संधी आणि संधीचं सोनं केलं आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार ठोकला फलंदाज गणेश याने आणि चौकाराच्या मदतीने अठरा धावा पहिल्या षटकामध्ये कम्प्लीट केला श्रीराम फाउंडेशन या संघाने टॉस गमावला आहे या संघाने मात्र कुठल्या प्रकारचा दबाव दडपण जाणवत नाही ज्या पद्धतीने गणेश यांनी अफलातून बॅटिंग केली दोन षटकात त्याच्या बॅटमधून आले एक ऑन साईडला एक ऑफ साईडला आणि त्यानंतर गणेशच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर आला चौकार आणि त्याचमुळे आता टीम मिटिंग चर्चा मैदानाच्या आतमध्ये होत असताना कारण चर्चा करणं फार गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये आल्यात अठरा दावा पी वनच्या आणि आता पी टूसाठी साठी कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर धुरा इथे दिली जाईल पहिला षटक महागडा आला पहिला बॉल चांगला हाताला होता डॉ सिंगल आली दुसरा बॉल डॉट आला तिसऱ्या बॉलवर षटकार टोकला फलंदाज जयंतने चौथ्या बॉलवर षटकार आला पाचव्या बॉलवर सिंगल आली आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार आणि येथे गणेश यांनी पहिल्या षटकाची समाप्ती केली सहा बॉलचा खेळ संपलाय सहा बॉलमध्ये अठरा धावा स्कोअर कार्डवर प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम फाउंडेशन हा संघ उशीर आलेला रा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना श्रीराम फाउंडेशन विरुद्ध एस डी केवनी दिवे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड ओव्हरमध्ये करण येतो गोलंदाजी ट्रॅकवर कमबॅक करावा लागेल करण यायला कारण ज्या पद्धतीने अरविंदच्या विरुद्ध घन घाणात ते अठरा धावा ठोकल्या गेल्यात ऑनसाईला श्रीरक्षाच्या वडू वरुण चेंडू हा फ्लाय झाला एक सिंगल कंप्लीट केली सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड हलता ठेवतोय फलंदाज गणेश आणि जयंत हे मातब्बर खेळाडू मैद्यांच्या आतमध्ये ॲज अ ओपनर म्हणून एक चांगली भूमिका या दोन्ही फलंदाजाने पार पाडले आपल्या टीम साठी घरी एकोणीस धावांचे पार्टनरशिप अवघ्या फक्त सात बॉल मध्ये त्याच्यामध्ये दोन षटकार ठोकलेत फलंदाज जयंत याने पुढचा बॉल छोटासा रनअप आहे गोलंदाज करण ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न अशालभूत नजरेने पंचानकडनं पाहतोय डॉट बॉल येतो आहे डॉट बॉल आणि विकेट तुम्हाला घ्यावा लागतील जर दबाव तुम्हाला कमी करायचा असेल या मॅचमध्ये कारण पहिल्या का षटकामध्ये अठरा आले आहेत गणेश स्ट्रायकिंग येणला बॅटिंग करतोय नॉन स्ट्रायक येणला जयंत दोन षटकांच्या मदतीत तेरा या आकड्यावर लेफ्ट आर्म द विकेट बॅक बॅकफोट ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलं आहे गोलंदाजाला इम्प्रेस केलं आहे कौतुक करावंच लागेल या गोलंदाजाचं कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत आणि तीन बॉलमध्ये एक धाव खर्च केलेत आणि दोन बॉल निर्धाव आतापर्यंत हाताळलेत गणेशा विरुद्ध जैन नॉन स्ट्रायकिंग एंडला दोन षटकांच्या मध्ये तेरा या आकड्यावर खेळतोय बॅकफोर्ड ऑफ साईडला पंच केलाय बॉल पॉईंटमध्ये एक सिंगल सिंगल बरोबर रोटेट झाले आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी जे येतो जयंत ज्याच्या बॅटमधून दोन षटकार आलेत आणि एकाच्या मदतीने संघाची धाव संख्या कार्डवर वीस धावा सहा बॉलमध्ये अठरा धावा होत्या त्यानंतर करंचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं आहे अफलातून गोलंदाजी करते डावख्यात त्याचा गोलंदाज आहे राऊंड द विकेट पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा पवित्र घेतला होता फलंदाजाने बॉलर एंडकडे थ्रो फेकला होता मात्र मिस केलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये जर विचार केला तर करण याचा पी टूचा षटक होता थर्टिया सर्कलच्या बाहेर तीन शतरक्षक होते आणि जे आवश्यकता होते एस डी दिवा या संघाला ज्या कॅप्टनला का हा षटक एक चांगला हात लावा हो, आणि त्याच पद्धतीने आत्तापर्यंत करण पाच बॉलमध्ये फक्त आणि फक्त दोन धावा खर्च करतोय विकेट नुकसान अजूनपर्यंत कुठल्या गोलंदाजाने केला नाही जमेचे अजून आता मात्र लेगस्टिक सोडून जाणारा हा बॉल अंपायर वाईट घोषित करतायत एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोअर कार्डवर धाव संख्या आतापर्यंत एकवीस या आकड्यावर जाऊन थांबले पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक फिल्डर आहे आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं नुकसान झालंय पहिल्या गडील शेवटच्या बॉलवर इथं बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज करण आणि दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण नजर टाकूया श्रीराम फाउंडेशन हा फलंदा संघ गोठेगर हा फलंदाजी करतोय आणि अकरा पूर्ण दहा पूर्ण पन्नासच्या धावगतीने संघाची धावसंख्या एक गडी बाद एकवीस धावा करणचं कमबॅक फायदेशीर ठरलंय एस डी कि दिवे या संघाकडनं संघासाठी कारण पहिल्या षटकामध्ये अरविंदने भरपूर धावा खर्च केल्या होत्या अठरा धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये करणने आणि फक्त धावा खर्च केल्या तीन एक विकेट शेवटच्या बॉलवर त्यांनी घेतला फलंदाज बाद झाला तो म्हणजे जयंत ज्या ब जयंतच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये दोन षटकार आले होते वैयक्तिक जर पाहिलं तर सहा बॉलमध्ये तेरा धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं आणि दोन षटकांमध्ये बारा बॉलचा खेळ संपलाय बारा बॉलमध्ये संघाची धावसंख्या एकवीस आणि उर्वरित तीन षटकांचं खेळ अजूनही शिल्लक आहे एस डी केवनी दिवा आपण फिल्डिंग करताना हा संघ पाहतोय टॉस जिंकला या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय संघाच्या कर्णधाराने घेतलाय पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या गोलंदाजचा होता गोलंदाजी ट्रॅकवर अरविंद त्याचा गोलंदाज आणि त्याच्या विरुद्ध घनघना फलंदाजी केली दोन हवाई हल्ले चढवले फलंदाज जयंत आणि अखेर जयंतला शेवटच्या बॉलवर इथं परतावं लागला गोलंदाज करणं आणि त्याला बाद केला झेलचीच्या स्वरूपात आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी अमित श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी हा संघ फलंदाजी, फलंदाजी करत असताना बारा बॉलमध्ये एकवीस धावा या संघाने स्कोर बारव ठेवलेत म्हणजेच दहा पूर्णक पन्नासच्या धावगतीने हा संघ आत्तापर्यंत एक चांगली वाटचाल करत असताना तिसऱ्या ओवरमध्ये गोलंदाच्या ट्रॅकवर सदानंद सदानंदचा विचार केला तिसऱ्या षटकामध्ये कारण दोन षटक निश्चितच करण हा टाकेल पहिला षटक खूपच महागडाला कमबॅक करण्याची गरज होती कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी एक जमेची बाजू होती एस डी दिवे या संघासाठी तिसरा गोलंदाज येतोय सदानंद उजव्या हाताचा गोलंदाज आहे बघायचा आऊटसाईड द स्टंप खेलपट्टीच्या खूपच बाहेरून चेंडू हाताळलं गेलं अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बोर्डवर आतापर्यंत एक गडी बाद बावीस धावा ॲक्शन अतिशय चांगली आहे गोलंदाज सदा नेण्याची बघायचा पहिला चेंडू खराब टाकला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार पुन्हा एकदा ऑफसाईडला हा बॉल उडवायचा होता फलंदाजाला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर हा बॉल टाकला होता गोलंदाज सदाण्याने त्याला बीट केला आहे आणि सरळ ज्येष्ठ हातामध्ये हा चेंडू विसावला गेला गणेश आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या बॅटमधून एक चौकार आणि त्यानंतर मात्र या फलंदाजाला शांत ठेवलं आहे ते म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज करण यांनी या षटकामध्ये देखील पहिला बॉल तो फेस करत असताना निर्धाव केला आहे स्विच इट करण्याचा प्रयत्न खराब स्ट्रोकचा सिलेक्शन येथे फलंदाज गणेश याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला कारण ज्याने पाहिलं दोन बॉल जे होते ते आउटसाईड ऑप्शन फिचिंग केली होती गोलंदाज सदा निर्णय नाही त्याचमुळे एक पवित्र घेतला होता हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा आणि त्यामध्ये दे देखील अपयशी आला फलंदाजाला मात्र एक, एक एक्स्ट्रा रन येते लेग बाईजच्या स्वरूपात का होईना सिंगल मिळते आणि त्यानंतर ता स्ट्राईक रोटेट होते आम्ही येतोय स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी एकच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या तेवीस किती धावांचा टार्गेट सेट होईल आतापर्यंत बघायचा ऑन साइडला हवाई हल्ला समोर दिला होता आणि त्याला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येतोय आम्परच्या वतीनं आणि या सहाच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली एकोणतीस या आकड्यावर आले आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साईडला एक मोठा षटकार ठोकलाय फलंदाज अमित याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होता सदा तिसरा चेंडू खराब आला होता समोर ठेवला होता रॉंग होणार होता आणि चांगला पिक केलाय या बॉलला आणि सरळ पाठवून दिला येथे वाडिश लॉंगॉनच्या बॉर्डरी लाईनच्या वरतून फलंदाज अमित यांनी तीन षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात दोन षटकार जयंतच्या बॅटमधून आलेत सहा बॉल फेस केले तेरा धावांचं महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिला सुरुवात अतिशय चांगले आक्रमक पद्धतीने झाली होती फलंदाजी करताना श्रीराम फाउंडेशन गोटेगरबी या संघाकडनं कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल अठरा धावा अरविंदच्या विरुद्ध आले होते आणि त्यानंतर मात्र करणचं कौतुक करावंच लागेल ज्या पद्धतीने त्यांनी दुसरा षटक हाताळला गेलं तीन धावा एक गडी बाद आणि त्यानंतर ता सदानंदच्या विरुद्ध तिसऱ्या बॉलवर आला षटकार आणि तो सदानंद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट तीन ते चार पावलांचा रन पुन्हा एकदा ऑन साईडला बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज अमितच्या बॅटमधून चांगली फलंदाजी होत असताना या सतरामध्ये पहिली इनिंग आपण अनुभवता एक विकेटचं नुकसान झालंय सलग दुसऱ्या बॉलवर दुसरं दुसरा षटकार येतो येतोय अमितच्या बॅटमधून ऑन हॅट्रिक शटकार यांची तिकडे प्रयत्न कन्वर्ट करत असताना किपर एंड कडे चांगले रनिंग द द विकेट आपल्याला दोन फलंदाजाचा तालमेल अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि या दोनच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती सदोतीस या आकड्यावर पहिला फलंदाज बाद झाला संघाची धावसंख्या होती एकवीस आणि त्यानंतर सोळा धावांची पार्टनरशिप या दोन फलंदाजामध्ये आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे फलंदाज आम्ही त्याचं कारण त्याच्या बॅटमधून दोन षटकार आलेत आणि तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल आहे त्याच्या माहितीसाठी या तिसऱ्या ओव्हरमधला पुढचा बॉल सदानंद फुल टॉस होता मेजवानी स्वरूपाचा बॉल आणि दोन्ही हाताने आमंत्रण स्वीकारलाय पाठवून दिला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ओव्हरमधला तिसरा षटकार ठोकलाय आणि या साच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते ती एक गडी त्रेचाळीस या आकड्यावर अफलातून बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी फलंदाज अमित जरी जैंत बाद झाला तर नंतर कुठला फरक पडला नाही श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी या टीमवर आणि तीन षटकांचा खेळ संपला अठरा बॉलचा खेळ संपला आणि अठरा बॉलच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती त्रेचाळीस धावा एक फलंदाज बाद चांगली फलंदाजी होत असताना श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी हा संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे टॉस गमावला होता या टीमने सुरुवात अतिशय हो चा हो चांगली झाली होती कारण पहिल्या विकेटचं जेव्हा नुकसान झाला होता एक चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली गणेश आणि जयंत एकवीस धावांची महत्वपूर्ण पार्टनरशिप आणि तज आता मात्र बावीस धावांची पार्टनरशिप दोन फलंदाजामध्ये गणेश आणि अमित कारण विनिंग टीम कुठे जायचं नाहीये फ्रेंड्स इलेव्हन मिर यानंतर आपला सामना खेळला जाईल करणला प्राचारण केलंय गरजेचं आहे बघायचं करण या षटकामध्ये कम्बॅक करून देईल का आपल्या टीम साठी अठरा बॉल मध्ये त्रेचाळीस धावा आतापर्यंत ठोकलेत गोटे गरबी श्रीराम फाउंडेशन हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे ते सात साथ पावलांचा रन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आता मात्र खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल गावकर आताचा गोलंदाज आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जेव्हा चेंडू पिच होतोय पडतो आहे तेव्हा नक्कीच टर्न होतो आहे आणि त्याचमुळे थोडीशी कठीणाई निर्माण होते फलंदाजी करणारा सांग फलंदाज आता मात्र स्टँड अँड डिलेवरी शॉर्ट बॉल बॉल होता आणि पूल केला या बॉल ऑन साईडला सहा धावांसाठी षटकार अमितची बॅट आता मात्र तलपताना आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बॅटमधून हा येतोय तिसरा षटकार गणेशच्या बॅटमधून गणेशच्या बॅटमधून षटकार येतोय सहाच्या मदतीने स्कोअर कार्डवर धाव संख्या एकोणपन्नास फोर्टी नाईन लॉस ऑफ वन विकेट एक मोठा टार्गेट इथं प्रस्तावित होईल यातील मात्र शंका नाही कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज बरसलेत गोलंदाजाच्या विरुद्ध सदानंद आणि त्यानंतर अरविंद आणि आता मात्र करणच्या विरुद्ध एक षटकार आला होता हलकासाका होईना थोडासा प्रेशर रिलीज केलं आहे गोलंदाज करण याने शेवटचे नऊ बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे चौथा बॉल ऑन प्रयत्न बी ची अपील केली आणि पंचाने ती अपील उचलून धरली आणि अशा प्रकारे इथे गणेशचा खेली समाप्त होते दोन फलंदाज बाद झाले संघाची धावसंख्या एकोणपन्नास मात्र चांगले साथ दिले गणेश आणि फलंदाज अमित याला अमित खेळतो वैयक्तिक तीन षटकरांच्या मदतीने वीस या आकड्यावर पहिला फलंदाज बाद झाला संघाची धावसंख्या एकवीस फलंदाज बाद झाला होता जयंत त्याच्या बॅटमधून देखील अरविंदच्या विरुद्ध पहिल्या षटकामध्ये दोन षटकार ठोकले होते सहा बॉल तो खेळला तेरा धावा त्यांनी पटकावल्या त्यानंतर गणेशचा विचार केला तर बारा बॉलमध्ये एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने तेरा धावा त्यांनी देखील ठोकल्या हो आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अमित आहे त्याच्या बॅटमधून तीन षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकले आहेत आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिश चार बॉलचा खेळ संपला आत्तापर्यंत जर करणचा विचार केला दहा बॉल त्यांनी टाकलेत दहा बॉलमध्ये त्याने नऊ धावा खर्च केलेत आणि दोन फलंदाज त्याने बाद केलेत म्हणजे दो जे दोन फलंदाज तंबूच्या आश्रयला गेलेत फलंदाज गणेश आणि जयंत ही जी सलामीर जोडी होती त्या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश करण याला मिळाले आणि पुढचा बॉल पाचवा बॉल टाकण्यासाठी तयार पुन्हा एकदा थोडासा पुढे सरसावला होता ऑन साईडला खेळायचा होता बॅट्समनला हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने आणि सरळ जातो एस सी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतो हा निर्धा बॉल लास्ट टू गो शेवटचा बॉल असेल एस डी केवनी दिवा हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र सरळ ब्लॉकहोलमध्ये मा एसट्या उद्ध्वस्त केल्या फर्निचर डिस्ट्रॉय केल्या कुठल्या प्रकारची संधी फलंदाजाला दिली नाही हेलिकॉप्टर लँड करायचा होता तर बॉर्डर लँडच्या बाहेर मात्र एवढा वेग होता का कुठल्या प्रकारची संधी फलंदाजाला मिळाली नाही अशा प्रकारे या षटकामध्ये दोन फलंदाज बाद करतोय करण आणि आपल्या दोन स्पेलमध्ये अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नऊ फक्त धावा त्यांनी खर्च केल्यात आणि तीन महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवले ते या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये आणि अशा प्रकारे चार षटकांचा खेळ संपला चार षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती एकोणपन्नास फोर्टी नाईन एकोणपन्नास धावा पहिला फलंदाज बाद झाला संघाची धावसंख्या एकवीस दुसरा फलंदाज बाद झाला संघाची धावसंख्या एकोणपन्नास आणि आता तिसरा फलंदाज बाद झाला संघाची धावसंख्या एकोणपन्नास म्हणजे बारा पूर्णांक पंचवीसच्या सरासरीने आत्तापर्यंत हा संघ वाटचाल करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या अठरा धावा तिसऱ्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर बारा बॉलमध्ये चाळीस धावा आल्या आहेत आणि या दोन षटकांच्या स्पेलमध्ये जर करणचा विचार केला तर बारा बॉलमध्ये त्याने वैयक्तिक फक्त आणि फक्त नऊ धावा खर्च केल्या त्याच्यामध्ये तीन फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला आहे शेवटचा ओवर आहे दे तोवर स्लॉगिंग ओवरला सुरुवात करतो आणि ते टाकण्यासाठी जबाबदारी इथे मधुर सागरने स्वीकारला आहे चौथा आणि पाचवा षटक हे हाणामारी जे असतात त्या चौथ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाज करण येणे एक षटका जरूर त्याच्या ओव्हरमध्ये आला दुसऱ्या बॉलवर आणि तदनंतर मात्र चांगली त्यांनी गोलंदाजी केली चांगले चेंडूची हाताळणी केली कुठल्या प्रकारची संधी दिली नाही फलंदाजाला चौथ्या बॉलवर आणि शेवटच्या बॉलवर त्यांनी विकेट घेतले आणि अशा प्रकारे तीन गडी बाद संघाची धाव संख्या एकोणपन्नास प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी हा संघ टॉस गमावलाय या संघाने आणि टॉस गमावल्यानंतर कुठल्या प्रकारचा पहिल्या षटकापासून दडपण घेतलं गे, नाही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज करण याने मात्र तिसऱ्या षटकामध्ये तो दबाव रिलीज केलाय फलंदाज अमित याने खेलने न, इन साईड आउट खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल इथं देऊन फलंदाज परत बसला फाउंडेशन घोटेगड या संघाला एकोणपन्नास या आकड्यावर एकोणपन्नास या आकड्यावर जर पाहिलं तर तीन फलंदाज वाद झालेत दुसऱ्या साठी देखील चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती अठ्ठावीस धावांची पहिल्या विकेट साठी एकवीस धावांची पार्टनरशिप गणेश आणि जैन त्यानंतर गणेश आणि अमितची पार्टनरशिप आणि आता मात्र इथे चार फलंदाज वाद झालेत नवीन फलंदाज म त्याच्या हातमध्ये दाखल होतोय एका बाजूला रोहन आहे तर मनीष लहाने बॅटिंग करण्यासाठी जातो आहे पाच बॉलचा खेळ शिल्लक आहेत देत ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सागर आणि सागराने पहिलाच विकेट घेतला आहे आत्मविश्वास त्याचा देखील वाढला असेल या मॅचमध्ये एकोणपन्नास धावा स्कोअर कार्डवर प्रोजेक्ट स्कोअरचा जर विचार केला तर साठपर्यंत ही धावसंख्या जाईल याच पद्धतीने जर खेळ केला मात्र इथं थोडासा कमबॅक करावा लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल लेंथ अँड लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी गोलंदाज सागर याला करावी लागेल कारण देत ओव्हर आहे स्लॉगिंग ओवर आहे आणि जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येण्याचं प्रयत्न नक्कीच श्रीराम फाउंडेशन गोटी गरबी हा संघ करेल म्हणूनच लहाणी येतोय स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज आहे उलटॉस होता ऑन साईडला बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट एक सिंगल कंप्लीट केली आणि इथं खराब शत्रक्षण झालं गचाल शतरक्षण थोडासा नाराज आहे बॉल पकडताना जर पाहिलं बाउंड्री लाईनच्या दिशेने त्याला बीट केलंय बॉल जातो जा 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 चार धाव्यांसाठी आणि चारच्या मदतीने पन्नास टप्पा ओलांडलाय त्रेपन्न धावा स्कोअर कार्डवर या स्पर्धेमध्ये त्रेपन्न धावा इथं ठोकल्या गेल्यात श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी या संघाकडनं मनीष लहाणीच्या बॅटमधून एक चौकार येतो ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा के प्रयत्न केला होता फुलटॉस होता थोडासा लोअर फुलटॉसला ऑन साईडला त्यांनी फक्त दिशा दिली त्या बॉलला फिल्डर होता तिथे थोडंसं खराब शत्ररक्षण पाहायला मिळाला आणि त्यातनंतर सागर बोई पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार राईट आम ओवर द विकेट चेंज ऑफ फेस गती कमी केली होती फिंगर रोल केले होते बॅट्समन संपूर्णपणे बीट केला थोडासा नाराज आहे या स्ट्रोक सिलेक्शन ओवर ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते कमबॅक केले पहिल्या बॉलवर विकेट घेतला त्यानंतर चौकार आला तिसऱ्या बॉलवर डॉट टाकला आणि शेवटचे तीन बॉल इथे शिल्लक आहेत पहिल्या सत्रामध्ये दोन्ही फलंदाजामध्ये चर्चा झाली रोहन आणि मनीष लहाने या दोन फलंदाजा चर्चा करणं फार गरजेचं आहे मग तो बॅट्समन असो किंवा बॅट बॉलर असो मैदानामध्ये पुढचा बॉल सागर बोईर टाकण्यासाठी तयार सरळ डावी एष्टी उद्ध्वस्त केली इथे ब्लॉकहोलमध्ये चेंडू टाकलाय ब्रह्मास्त्र देखील या चेंडूला संबोधलं जातं आणि या चेंडूच्या हातालने केले सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने मध्ये तर बीट केलाय आणि सरल यष्टी उद्ध्वस्त करत असताना दांडी गुळ झाले होते फलंदाज मनीष लाने वैयक्तिक तीन बॉल मध्ये चार धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि त्रेपन्न धावांवर बसलेला हा पाचवा धक्का श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी या संघाला आजच्या रजनीमधला आजच्या रात्रीमधला हा जर पाहिला तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते पहिला उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळाला मुमरा विरुद्ध फ्रेंड्स इलेवन मिरारोड या दोन संघामध्ये so, सदोतीस धावांचं लक्ष होता आणि सदोतीस धावा डिफेंड केल्या फ्रेंड्स इलेवन रोड या संघाने आणि चौथा षटक जो निर्णायक ठरला होता गोलंदाज होता पंकज कारण बारा बॉलमध्ये चौदा धावा होत्या विजयाच्या उंबटावर होता संघ मात्र त्या षटकामध्ये फक्त पंकजाने दोन धावा खर्च केल्या होत्या आणि तो ठरला विजेचा शिर्पकार मॅचला कलाटणी देणारं योगदान त्याने दिलं त्याचा तो स्पेल अतिशय चांगलं ठरलं आणि सदोतीस धावा डिफेंड केल्या मात्र या मॅचमध्ये त्रेपन्न धावा स्कोर काढणार आणि अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे समोर टाकला ऑन साईडला बॉल लॉफ केला इथं बाँड्री लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी चार बॉल अतिशय चांगले टाकले होते गोलंदाजाने मात्र हा समोर टाकला होता बॅटच्या रडारमध्ये होता स्लॉटमध्ये होता आणि पाठवून दिला प्लॉटच्या बाहेर फलंदाज आले आले अमरच्या बॅटमधून षटकार येतोय या इनिंगमध्ये भरपूर षटकार आपल्याला पाहायला रे। मिळाले गणेशच्या बॅटमधून एक आला जयंतच्या बॅटमधून दोन आले अमितच्या बॅटमधून तीन आलेत आणि आता मात्र अमरच्या बॅटमधून एक षटकार आले दोन चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते एकोणसाठ फिफ्टी नाईन शेवटचा बॉल बॅकफोर्ट जातो ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न बॉल जातो फ्लाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एक सिंगल दुसऱ्या बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे कॉलिंग अतिशय चांगलं झालं तालमेल दोन्ही फलंदाजाचा चांगला चा 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 पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे पहिला सत्र संपलं आहे पाच षटकांचा खेळ संपला आणि पाच षटकाच्या समाप्तीनंतर एक मोठी धावसंख्या उभारली प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम फाउंडेशन गोटेगरबी या संघाने एस डी दिवस संघ समोर खेळत असताना पाच गडी बाद एकसष्ट धावा आणि लक्ष मोठ ठेवले बासष्ट धावांचं दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळते श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी विरुद्ध एच डी केवनी दिवा या दोन संघामध्ये पहिल्या डावामध्ये काय घडामोडी घडल्या त्याच्यावर आपण नजर मारूया टॉस जिंकला एस डी केवनी दिवा या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी या संघाला सलामीर जोडी महिन्याच्या आतमध्ये दाखल झाली होती गणेश आणि जयंत आणि गोलंदाजी आला होता अरविंद पहिल्या षटकामध्ये अरविंद याने धावा खर्च केला अठरा त्यानंतर करण याने वैयक्तिक दोन स्पेलमध्ये एक चांगली कामगिरी केली नऊ धावा खर्च करत असताना तीन फलंदाज बाद केले तिसरा षटक खूपच महागडं ठरलं एच डी केवनी दिवा या संघासाठी कारण त्या षटकामध्ये बावीस धावा आल्या आणि शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर सागर भोईर याने दोन फलंदाज जरी बाद केले मात्र बारा धावा त्याने देखील खर्च केल्या गणेशचा विचार केला तर बारा बॉलमध्ये एक चौकार एक षटकारांच्या मदतीने तेरा धावा त्याने पटकावल्या निर्धाव चेंडू भरपूर तो खेळला जयंत यांनी चांगली कामगिरी केली सहा बॉलमध्ये तेरा धावा अमित याचं कौतुक करावंच लागेल ज्या पद्धतीने त्याने तीन षटकार ठोकल्या पाच बॉलमध्ये वीस धावा त्यानंतर आतिश यांनी थोडासा नाराज केला टीमला दोन बॉल त्याने फेस केले आणि खातं देखील त्याला उघडता आलं आणि त्याचनंतर रोहन मात्र इथं नाबाद राहिला कुठला प्रकारचा बॉल त्याने फेस केला नाहीत मनीष लहाणी आला एक चौकाराच्या मदतीने फक्त त्याने तीन बॉलमध्ये चार धावांनी शेवटला सातव्या क्रमांकावर आलेला फलंदाज अमरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि वैयक्तिक दोन बॉलमध्ये आठ धावांची नाबाद इनिंग त्याने पेश केली आपल्या टीमसाठी आणि त्याचमुळे या संघाने पाच षटकांमध्ये एकसष्ट एकसष्ट धावा इथे स्कोअर कार्डवर तर एक बासष्ट धावांचा लक्षाचा पाठला करण्यासाठी लगेच सलामीर जोडी मध्ये त्यांच्या दाखल करा लगेच सायमरे जोडी महिन्याच्या आतमध्ये दाखल चेक आलेल्या सर्व खेळाडूंचं रसिका प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक दोन हजार चोवीस भूमी इलेवन मांडा स्टनर इलेवन वर्सोवा मौलिक इलेवन आणि त्याचबरोबर इराकी इलेवन मुमरा आपण आला असाल तर टी शर्ट आपण कलेक्ट करायचे आहेत उर्वरित चार संघ आपण यायचा आहे आणि आपले टी शर्ट्स जे गणवेश आहे तो आपण कलेक्ट करायचा आहे चला तीस बॉल मध्ये एक मोठा लक्ष्य प्रस्थापित केलंय बासष्ट धावा पूर्ण करावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी <laughs> एस डी केवनी दिवे या संघाला सनावीर जोडी मैद्यांच्या हातमध्ये एंटर करत असताना कुणाल आणि भावेश ही सणामवीर जोडी मैदाच्या आतमध्ये दाखल झालेत तर त्यांच्या विरोधामध्ये बघायचा गोलंदाजी ट्रॅकवर कुठल्या गोलंदाजाला येतात पहिला चा षटक ताक टाकण्यासाठी आमंत्रित केलं जाईल तीस बॉल आणि बासष्ट धावा हा सामना जिंकण्यासाठी लक्ष भरपूर मोठा आहे त्या लक्षाचा पाठला कशा पद्धतीने हे दोन फलंदाज करतील भावेश आणि त्याच्या बरोबरीने फलंदाजीसाठी कुणाल दोन फलंदाज चर्चा करत असताना खेळपट्टीवर बघायचा कुठला फलंदाज स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल तर दुसरा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला कुठला फलंदाज जाईल तर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज अधिनाथ अदिनाथ मडके गोलंदाजी ट्रॅकवर तीस बॉल आणि बासष्ट धावा पहिला पी वनचा षटक आहे पहिला पॉवर पॅच्या षटकामध्ये जर पाहिला तर वरच ठरला होता पहिला सतरामध्ये श्रीराम फाउंडेशन गोठेगर बी हा संघ कारण अठरा धावा पहिल्या षटकामध्ये अरविंदच्या विरुद्ध घेतल्या होत्या आणि त्याचीच परतफेड मात्र पलटवार करेल का या पहिल्या ओव्हरमध्ये अदिनाथ मडके या गोलंदाजाच्या विरुद्ध स्ट्रायकिंग येणार फलंदाज भावेश आणि बरोबरीने नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज कुणाल तीस बॉल पाच षटकांमध्ये बासष्ट धावांचा लक्ष आहे तटियार सर्कलच्या आतमध्ये रक्षक तैनात थर्टिया सर्कलच्या बाहेर दोन शतरक्षक असतील ही फील्डची सजावट आहे पहिलाच बॉल फुलर रेंजचा चेंडू होता ऑन साईडला गॅपमध्ये बॉल चाललाय बॉल चालले तर बॉन्ड्राईनच्या दिशेने फिल्डर येतो डीपचा तत्पूर्वी फक्त एक सिंगल कंप्लीट करतो आणि सिंगल नाही तो खातं उघडतोय फलंदाजी करत असताना एस डी केवनीदेवी हा संघ जो पहिल्या सत्राला सुरुवात झाली होती तेव्हा देखील सिंगलने खातं उघडलं होतं फलंदाज स्ट्रायकिंग येईल फलंदाज गणेश होता आणि आता मात्र कुण बावीसच्या बॅटमधून येतोय सिंगल आणि स्ट्रायकिंग येण्या बॅटिंग करण्यासाठी येतोय कुणाल बारा पेक्षा जास्त धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला पूर्ण करावी लागतील हा सामना जिंकण्यासाठी टॉस होता ऑन साइडला षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते होती एस डी दिवा बासष्ट धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना सात पहिल्या सत्रामध्ये तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकला होता फलंदाज जयंत याने आणि आता मात्र त्याची परतफेड करत असताना दुसऱ्या बॉलवर ठोकला षटकार फलंदाज कुणाल्याने गोलंदाज अली अदिनाथ मडके गोलंदाजी ट्रॅकवर मध्ये थोडासा बिघाड येतोय थांबणं पसंत केले ही चांगली बाब आहे जेव्हा तुमचा रिदम चुकतो आहे गोलंदाज अधिनाथ गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर दुसऱ्याच बॉल जो वो षटकार ठोकलाय तो फलंदाज कुणास ट्रॅकिंगला बॅटिंग करतो आहे दबाव आहे का हे पाहावं लागेल गोलंदाजावर आता मात्र चांगला सुरेख चेंडू इट इज अ सब डिलिव्हरी चेंडू खाली राहिला आणि त्याचमुळे हा मोठा फटका कन्वर्ट करता आला नाही फलंदाज कुणालेला चांगली बोलण करत असताना चांगला वेग आहे गोलंदाज जर पाहिलं तर अधिनाचा विचार केला आपण तर तीन बॉल मध्ये सात दवा पहिल्या सतरामध्ये तीन बॉलमध्ये सात दावा होत्या अजूनही पहिल्या ओवर मध्ये तीन बॉल चा खेळ अजून पी वनचा षटक आहे दिलाय आता मात्र लाँग स्टॉप जातोय बॉल चार धावांसाठी चौका ठोकलाय चांगली सुरुवात आक्रमक पद्धतीने करत असताना फलंदाज विचार केला तर कुणाल तीन बॉल मध्ये एक षटकार आणि चौकाराच्या मदतीने खेळतोय एकंदरीत एक दहा या आकड्यावर आणि त्याच्या विरुद्ध जर पाहिलं समोर आहे भावेश वैयक्तिक खेळतोय एक या आकड्यावर दबाव आता स्पष्टपणे जाणवेल गोलंदाज अधीना याच्यावर कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय फलंदाज कुणाल पॉवर पेचा भरपूर उपयोग करत असताना आपल्या टीमसाठी त्याला माहिती आहे थर्टिअर सर्कलच्या बाहेर दोन शतरक्षक एक ऑफलाय वाईडिश लॉंग ऑफ त्यानंतर एक वाईडिश लाँग ऑनमध्ये आहे बघायचा हा बॉल सोडून दिला आहे इथे अशालभूत नजरेने अंपायरकडे पाहत होता असं वाटलं होतं का आउटसाईड स्टमचा बॉल इथं पॉईंटच्या डोक्यावरून उडवायचा प्रयत्न करेल फलंदाजा मात्र मात्र इथं डबल माइंडमध्ये होता फलंदाज आणि बॉल सोडून दिले पाच बॉलचा खेळ संपलाय संघाची धावसंख्या आहे ती अकरा शेवटचा बॉल शिल्लक आहे शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर येते आता मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू होता बॉलचं होतं फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बारा या आकड्यावर पहिल्या सत्रा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अरविंद यांनी खर्च केल्या होत्या दहावा अठरा आणि या दुसऱ्या सत्रामध्ये जर विचार केला तर एस डी केवनी दिवा हा संघ बासष्ट धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना बारा पहिल्या षटकाचा पहिल्या ओवरचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती बारा गरज होती प्रति मगे बारा पूर्णांक पन्नास या धावसंख्येची आणि त्याचा व्यवस्थित रीतीने आत्तापर्यंत या पहिल्या षटकामध्ये पाठला करत असताना फलंदाज कुणाल्याला सर्व श्रेय जातो आहे कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आला त्याच्या बॅटमधून एक चौकार आला वैयक्तिक पाच बॉलमध्ये अकरा धावांचं योगदान त्यांनी दिले तर दुसऱ्या बाजूला एका एकावन्न धावाने त्याला योग्य साथ आत्तापर्यंत त्यांनी दिले पहिला ओवर संपलाय अतिशय तो गोलंदाजी ट्रॅकवर ओवर नंबर सेकंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा पी टूचा षटक आहे आत्तामध्ये इयर सर्कलच्या बाहेर तीन क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतात ऑन साईडला जर पाहिलं तर दोन आहेत एक मिडविकेट क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर एक दे लॉंगो मध्ये आहेत त्यानंतर दुसरा जर पाहिलं तर आमच्या समोराच्या कक्षासमोर एक फलंदाज आहे खेळाडू आहे एक्स्ट्रा कवरमध्ये मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अतिशय येतोय आता ऑन साइडला केला जात आहे बॉल हवेमध्ये एक सिंगल लेग बाईज येतोय अंपरच्या वतीने दाव एक धाव जाहीर केली जाते एकच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती तेरा या धावसंख्येवर लक्ष ठेवलं बासष्ट धावांचं सात बॉलचा सा खेळ संपलाय तेरा धावा स्कोअर कार्डवर आहे फलंदाजीसाठी आत्ता मात्र कुणाल ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आहे त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय वैयक्तिक अकरा या धावसंख्येवर तो खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अतिशय आणि पहिलाच बॉल एक लेग बाईज यांनी खर्च केले आणि पुढचा बॉल टाकण्यासाठी तो तयार लेफ्टम ओव्हर विकेट बॅकफोर्ड ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न इथं झेल सुटला गेला इथं पॉईंटमध्ये शत्रक्षण तैना होताना ता त्याच्या हातातून हा सोपासा झेल सुटला गेला एक जीवनदान दिल तोय फलंदाज कुणालेला ज्या फलंदाजाने एक षटकार एक चौकार ठोकला आणि त्याला जीवनदान किती महागड ठरेल हे पाहणं फार गरजेचं असेल या मॅच मध्ये मदतीने स्कोर कार्डवर धावसंख्या चौदा लक्ष ठेवलं बासष्ट धावांचं स्ट्रायकिंग केलं फलंदाज भावेश तर दुसऱ्या बाजूला अतिश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत ज्या पद्धतीने करण याने गोलंदाजी केले होते दुसऱ्या ओवरमध्ये तीन धावांचं षटक त्याने टाकलं होतं आणि तसंच षटक आता मध्ये दिसेल का शफल क्रॉस ऑन साईडला उडवून दिला ह्या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार अखुल टप्प्याचा चेंडू होता आणि भरपूर वेल होता फलंदाजाकडे गडे फलंदाज भाविष्या जवळ आणि ऑन साईडला एक मोठा षटकार येतो त्याच्या बॅटमधून सहाच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती वीस या आकड्यावर बासष्ट धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय चांगली झाली पहिल्या इनिंगचा विचार केला तर एकवीस धावांची भागीदारी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली गणेश आणि जयंत आणि या मॅचमध्ये देखील पलटवार करत असताना भावेश आणि कुणाल आणि आत्तापर्यंत नऊ बॉलमध्ये वीस धावांची पार्टनरशिप करत असताना आपल्या टीमसाठी बावीसचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या ओवरमधल्या तिसऱ्या बॉलवर अतिशय विरुद्ध षटकार ठोकलाय संघाची धाव संख्या वीस नऊ बॉलचा खेळ संपलाय अजूनही विजयासाठी बेचाळीस धावांची गरज आहे एकवीस बॉल आणि बेचाळीस धावा अजूनपर्यंत पूर्ण करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी एस डी केवनी दिवा या संघाला लक्ष भरपूर मोठा होता बेचा बासष्ट धावांचा लक्षाचा पाठला करत असताना सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये अधिनाथ याने बारा धावा खर्च केल्या तदनंतर अतिश याला दोन बॉल त्याने चांगले टाकले आणि तदनंतर मात्र एक अखुल टप्प्याचा चेंडू होता शॉर्ट गोल आणि शॉर्ट पूल केलाय फलंदाज भावीस याने वैयक्तिक केलं तोय सात या धावसंख्येवर पुन्हा एकदा तयार गोलंदाज अतिश अतिश पांडे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय अतिश भांडे पुढचा बॉल टॉस होता मिड ऑफला भेदून बॉल जातो लॉन्ग ऑफ बॉर्डर लाईनच्याकडे चांगल्या रणनीतीने खेळतोय फलंदाज विचार केला तर भावेश तो भरपूर गॅप होती गॅप शोधून काढली कारण मिड ऑफला भेदला लॉंग मध्ये क्षतरक्षक नव्हता थोडासा वाईड होता एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये आणि चार रन येथे मिळतात फलंदाज भावेशला चारच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या चोवीस खूपच महागडं षटक हाताळतो या षटकामध्ये अतिशय जर विचार केला आत्तापर्यंत चार बॉलमध्ये बारा धावा त्याने खर्च केल्यात अधिनाथ याने सहा बॉलमध्ये बारा धावा खर्च केला दहा बॉलचा खेळ संपला चोवीस धावा स्कोअर कार्डवर लक्ष ठेवले बासष्ट धावांचं बासष्ट धावांचं लक्षाचं आत्तापर्यंत योग्य रीतीने पाठला करत असताना भाविश आणि कुणाल ही जी जोडी आहे ॲज अ ओपनरची भूमिकेमध्ये चांगली भूमिका पार पाडत असताना आपल्या टीमसाठी बघायचं आहे एक्स्ट्रा रन मिळेल का इथे कारण अशालभूत नजरेने अंपायरकडे पाहत होता मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगल्या लेंथ अँड लाईन चेंडू होतं असं पंचांचं मत आहे आणि त्याचमुळे हा निर्धाव चेंडू सरळ जातो श्रेक्षकाच्या हातामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे आत्तापर्यंत दोन्ही गोलंदाज जर विचार केला तर बारा बारा धावा त्याने खर्च केले आहेत आत्तापर्यंत या मॅचमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंगमध्ये बासष्ट धावांचं लक्ष इथे प्रस्थापित केलं आहे पुढचा बॉल शॉर्ट होता ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न बॅट्समननी लाईन मिस केला आणि सरळ जातो रक्षकाच्या हातामध्ये शेवटचे दोन बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने टाकले गोलंदाज अतिश भांडेचा विचार केला आपण तर बारा बॉलचा खेळ संपलाय बारा बॉलमध्ये चोवीस धावा स्कोअर कार्डवर आहेत आणि येणारे अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि अठरा बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजूनही अडतीस धाव्यांची गरज आहे अठरा बॉल अडतीस धावा अजूनही मॅच ऑन आहे अजूनही दोन दोन्ही संघांचा जर विचार केला तर फिफ्टी फिफ्टी चान्स अजूनही आहेत कारण कुठल्याही प्रकारचं विकेटचं नुकसान झालं नाही ही एक जमेची बाजू एच डी केवणी दिवे या संघाची आणि त्याचा जर विचार केला भावेश याचा तर त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार चौकार आहेत वैयक्तिक जर पाहिलं तर सहा बॉलमध्ये त्याने बारा धावांचं योगदान दिलं तर आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर कुणाल्याचा त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आले त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आले आणि त्याने देखील सहा बॉल फेस केलेत आणि त्याने देखील बारा धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत म्हणजे दोन्ही फलंदाजांची बॅट तलपले या मैदानाची आतमध्ये आणि बघायचा उर्वरित शेवटचे अठरा बॉल शिल्लक आहेत आणि अठरा बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अडतीस धावांची गरज आहे एच डी केवनी दिवे या संघाला तिसऱ्या ओवरचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अधिनाथ याचा विचार केला गेला ज्या आधी त्याने पहिल्या पावरप्रॅच्या षटकामध्ये बारा धावा खर्च केल्या आणि कर्णधाराने पुन्हा एकदा याच गोलंदाजावर विश्वास ठेवला आणि तिसरा षटक टाकण्यासाठी त्याच्यावर हा षटक सोपवला गेले आता थोडासा विखुरलेलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही पी वनचे आणि पी टूचे षटक संपलेत पॉवर प्लॅच्या षटकामध्ये बारा धावा अधिनाथ त्यानंतर अतिशयने बारा धावा खर्च केलेत बारा बॉलमध्ये चोवीस धावा पूर्ण झाल्यात आणि येणारे अठरा बॉलमध्ये अडतीस धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कारण लक्ष भरपूर मोठा ठेवला इथे बासष्ट धावांचा पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला तर सदोतीस धावा डिफेंड केल्या फ्रेंड्स इलेव्हन रोड या संघाने मुमरा संघाविरुद्ध काय गोलंदाजी काय गोलंदाजीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला खास करून जर विजयीचा आपण विचार केला तर पंकज पंकजचा विचार केला होतो चौथ्या षटकामध्ये एक मॅजिकल स्पेल त्याने हाताला गेला दोन षटकांचा आणि त्याचमुळे ती मॅचला कलाटणी दिली आणि अखेर तो सामना जिंकला फ्रेंड्स इलेव्हन मिरा रोड या संघाने आता मात्र गोलंदाजीला काहीतरी करामत करावी लागेल शॉर्ट बॉल होता बॉल सोडून दिला आहे ये येथे अंपायर बघायचं आमच्याकडे वलतील का नाही थोडाशी शहानिशा करत असताना कुठं बॉल पिचिंग केला आणि त्यानंतर थोडीशी वॉर्निंग दिली एक वॉन केला गोलंदाजाला निर्धाव चेंडू सतरा बॉल आणि अठरा अडतीस धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सतरा बॉलमध्ये अडतीस धावा पूर्ण केल्या जातील का, का सतरा बॉलमध्ये अडतीस धावा या ते डिफेंड केल्या जातील मागच्या मॅचमध्ये तीस बॉलमध्ये सदोतीस धावा डिफेंड केल्या होत्या फुलोरला चेंडू होता कुठल्याच प्रकारची संधी नव्हती फलंदाजाला टॅप करायचा होता ऑफ साईडला बॉल निघून गेला वेगाने या श्रेक्षकाच्या हातामध्ये सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा निर्धाव टाकतो गोलंदाज अधिनाथ म्हणजे आत्तापर्यंत जो अधिनाथवर विश्वास ठेवला होता कॅप्टनने त्याला कुठंतरी सार्थ गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी कारण सलग दोन बॉल निर्धाव टाकतो आणि सोळा बॉल अडतीस धावा मॅच थोडीशी लांब जात असताना या षटकामध्ये आत्ता मात्र हेलिकॉप्टर लँड केलाय बाँड्री लाईनच्या बाहेर काय श्रोक्सचं सिलेक्शन केलं आहे फलंदाज जर विचार केला आपण तर कुणाल्याचं दोन बॉल तो जरूर निर्धाव केला मग तिसऱ्या बॉलवर त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय षटकारासाठी आणि सहा बरोबर समीकरण पुन्हा एकदा बदलताना म्हणजे छ्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात पंधरा बॉल शिल्लक आहेत आणि पंधरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी बत्तीस धाव्यांची गरज आहे पंधरा बॉल आणि बत्तीस धावा षटकार येतोय फलंदाज कुणाल्याची अजूनही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सलामीरची भूमिका फार महत्त्वाची असते आणि पार्टनरशिप अतिशय चांगली झाली पहिल्या सतरा जर विचार करता तर एकवीस धावांची पार्टनरशिप झाली होती गणेश आणि जयंत या दोन फलंदाजांमध्ये आणि मात्र या मॅचमध्ये एकंदरीत तीस धावांची पार्टनरशिप फलंदाज बावीस आणि कुणाल पंधरा बॉलमध्ये तीस धावांची भागीदारी पाहायला मिळते आणि अजूनही उर्वरित पंधरा बॉलमध्ये बत्तीस धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी अजूनही मॅच ऑन आहे अजूनही मॅच जिवंत ठेवलं आहे या फलंदाज जर विचार केला तर भा कुणाल आणि भावेश ऑफ अतिशय चांगली फिल्डिंग फक्त एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड थोडासा हलता आपल्याला पाहायला मिळते एकतीस दावा चौदा चेंडू आणि एकतीस धावा अजून या सामना जिंकण्यासाठी चौदा चेंडूमध्ये एकतीस दावा येणाऱ्या दोन बॉलमध्ये आणखीन जर एखादा जर मोठा फटका जर आला फलंदाज भावेश किंवा कुणाल याच्या बॅटमधून तर पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण चौदा बॉल आणि एकतीस धावा कुठल्या प्रकारचं विकेटचं नुकसान झालं नाही ही एक जमेची बाजू एच डी केवनी दिवे या संघाकडून मात्र विजयाकडे घेऊन जाईल का हे दोन्ही फलंदाज आपल्या टीमसाठी फुल टॉस होता मिस टाईम स्ट्रोक फटका फसला आहे दोन्ही फलंदाज शतरक्षक शे, येतात इथे झेल टिपण्यासाठी आणि अखेर जर पाहिला तर विडॉफचा आणि तो झेल टिपला गेला आणि एक मोठी संधी प्राप्त झाली होती हा बॉल एक सिमरेशीच्या पलीकडे पाठवण्यासाठी फलंदाज भावेश ठरतो ठरतोय आणि अखेर इथं पहिल्या विकेटचं नुकसान आहे एच डी केवणी दिवे या संघाचं आणि संघाची धावसंख्या आहे ती फक्त एकतीस धावा आता मात्र तेरा चेंडू आणि एकतीस धावा मॅच थोडीशी दूर जात असताना त्याला कारण आहे या हा षटक या षटकामध्ये अधिनाथ यांनी चांगली गोलंदाजी करी जरी तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर मग दोन बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळले गेले लेन त्यांना अतिशय चांगली त्यांनी ठेवली होती आणि अखेर फुलटॉस आला होता एक शेवटचा पाचवा चेंडू आणि त्या फुलटॉसवर इथं फलंदाज बाद झाला भावेश आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सागर सागरच्या माहितीसाठी शेवटचा बॉल शिल्लक सागर पाटील येतोय स्ट्रायकिंग घेण्या बॅटिंग करण्यासाठी त्याच्या माहितीसाठी शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यांनी तेरा बॉलमध्ये विजयासाठी एकतीस दहावीची गरज तेरा बॉल आणि एकतीस धावा अधिनाथ गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होईल वैयक्तिक सेकंड स्पेल आणि सांघिक तिसऱ्या षटकातील लास्ट बॉल असेल हा ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू तीन षटकांचा खेळ संपला आहे तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या आहे ती एकतीस दोन षटकांमध्ये धावा होत्या चोवीस तिसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर कमी खर्च केल्या गोलंदाज अधिनाथ याने तिसऱ्या बॉलवर जरूर त्याच्याविरुद्ध एक षटका ठोकला होता फलंदाज कुणाल याने आणि त्यानंतर आता मात्र समीकरण उरलंय या मॅच मध्ये बारा चेंडू आणि एकतीस धावा आता मात्र भरपूर मेहनत करावी लागेल फलंदाज जर विचार केला तर कुणाल आणि सागर कुणालच्या बॅटमधून दोन षटकार आलेत एक चौकार आलाय एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली दोन फलंदाजामध्ये एकतीस धावांची मात्र लक्ष भरपूर मोठा होता बासष्ट धावांचा आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना दोन षटकांमध्ये जर पाहिलं तर बॅलेन्सिंग सामना होता एच डी केवनी दिवा आणि श्रीराम फाउंडेशन घोटेगर बी या दोन संघामध्ये मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाज अधीने आणि फक्त सात धावा खर्च केल्या आणि कुठेतरी कमबॅक करून दिल्या आपल्या टीमसाठी आता दबाव आहे तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या एस डी दिवा या संघावर कारण बारा बॉलमध्ये एकतीस धावा पंधरा पूर्णांक पन्नासच्या धावगतीने या तुम्हाला धावा पूर्ण कराव्या लागतील आणि त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये दोन उत्तुंग षटकार तुम्हाला मारावेच लागेल तरच तुम्ही या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्याच्या विरुद्ध जर पाहायचं तर प्रीतम होतोय षटक क्रमांक चौथा टाकण्यासाठी बारा बॉल आणि एकतीस धावा बारा बॉल फ्रेंड्स इलेव्हन मिरा रोड आपण तयारीत राहायचं आहे यानंतर आपली मॅच कळली जाईल फ्रेंड्स इलेव्हन मिरा रोड चला पुन्हा एकदा आपण बैठकच्या दिशेने बोलूया एक चांगली रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी हा संघ सध्या त्यांची बारा बॉल आणि एकतीस धावा आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळते ऑन साईडला बॉलला मनगडीच्या सायने वलवलं डीपला फिल्डर आहे तत्पूर्वी फिल्डिंग करीपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केले थोडासा फमबॉल झाला आणि अंपायरचा इशारा येतो नो बॉल टू टूपला सुबन एकंदर तीन धावा इथे जाहीर केल्या जातात आणि या तीनच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौतीस या आकड्यावर आणि इक्विशनवर जर नजर पा मारले तर बारा बॉल आणि बारा बॉलमध्ये अठ्ठावीस धावेची गरज आहे नो बॉल आणि फ्रीहिट आहे बघायचा फ्रीहिट खेळण्याची संधी येथे फलंदाजाला प्राप्त झाले फलंदाज कुणाल कुणाला संधी प्राप्त झाले संधीचं सोनं करावंच लागलं आपल्या टीम कारण अजूनपर्यंत मॅच बॅलेन्सिंग आहे मॅच ऑन आहे कारण बारा बॉल मध्ये अठ्ठावीस धावेची गरज आहे म्हणजे प्रत्येक षटकामध्ये चौदा धावा कंपलसरी तुम्ही घेणं अनिवार्य असेल आणि त्यासाठी मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये दोन जर मोठे षटकार आले एक चौकार षटकार जरी आला तरी तुम्ही पुन्हा एकदा या मॅचमध्ये शिरकाव करू शकता मात्र विरुद्ध जर पाहायचं प्रीतम कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पहिला तर मुलं इथे पंचाने नो बॉल जाहीर केला होता आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे स्ट्रायकिंग येण्या फलंदाजी करतो कुणाल आतापर्यंत दमखम दाखवत आपल्या टीमसाठी शॉर्ट बोलवतं ऑफ साईडला इथं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र इथं फ्री हिट आहे नो बॉल आहे त्याचं लक्ष नव्हतं मला तर कुणाला याचं आणि त्याला वाटलं असं का झेल बाद होईल मात्र एक सिंगल कंप्लीट केली सिंगलच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती पस्तीस आणि एकवीस अकरा चेंडू आणि सत्तावीस दहावा अकरा बॉलमध्ये सत्तावीस धावा आक्रमक सत्ता बॅटिंग करावी लागेल चौकार षटकऱ्यांची आतिषबाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल या चौथ्या षटकामध्ये या गोलंदाजाचं तुम्ही लक्ष केलं या षटकामध्ये जर अजूनही पंधरा धावा जरी आल्या पाच बॉलमध्ये तर माझं शेवटच्या बॉल मध्ये एक चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघामध्ये पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे ऑन साइडला हवाई हल्ला लिलिया सादर करणारा ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधून षटकार आणि या साच्या मदतीने स्कोअर कार्ड फ्लाय होत असताना जाऊन पोहचली एक ती एक्केचाळीस या आकडे वर दहा चिडवाणी एकवीस धावा प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक बॉलवर इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला मिळतात दहा चेंडवणे एकवीस दावा दा अकरा बॉलमध्ये सत्तावीस दावा बारा बॉलमध्ये एकतीस दहावीची गरज होती नो आला त्याच्यानंतर बारा बॉल अठ्ठावीस झाले अकरा बॉल सत्तावीस झाले आणि आत्ता मात्र षटकार ठोकला आणि दहा बॉलमध्ये एकवीस दहावीची गरज हा सामना जिंकण्यासाठी रोमर्सितीमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळते पैसा वसूल सामना चौकार षटकारांची आतिशबाजी पहिल्या सत्रामध्ये देखील पाहिली आणि या षट सत्रामध्ये देखील आपल्याला चौकार षटकारांची आतिशबाजी आत्तापर्यंत जर पाहायला मिळालं एच डी केवनी दिवे या संघाकडनं तिसरा चौथा षटका ठोकला जातो आहे आणि दोन खेळाडूंमध्ये चर्चा होत असताना इथे प्रीतमला काहीतरी कानमंत्र देत असताना दुसरा खेळाडू दहा चेंडू आणि एकवीस दहावा अजूनही सामना सोडला नाही एस डी केवनी दिवे या संघाने कारण बॅटिंग लाईनप अतिशय चांगली आहे खोलवर आहे या टीमची आणि त्याचमुळे फक्त एक गडी बाद झाले संघाची धाव संख्या एकेचाळीस एकतीस धावांची पार्टनरशिप झाली होती पहिल्या विकेटसाठी साठी नंतर सागर पाटीलच्या बॅटमधून ऑन साईडला षटकार आलाय पुन्हा एकदा ऑन साइडला अलँग द कार्पेट बॉल चाललाय तर डीपला एक सिंगल कम्प्लिट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सागरचा होता मात्र कुणाल यांनी थांबवलं कारण कुणालच्या बॅटमधून देखील षटकार आलेत आणि त्याचमुळे कुठल्या प्रकारचा धोका हे दोन्ही फलंदाज पत्कर नाही एक सिंगल समाधान व्यक्त करत असताना बेचाळीस धावा नऊ चेंडू मध्ये वीस धावा नऊ चेंडू वीस धावा पुन्हा एकदा चर्चा मैदानाच्या आतमध्ये करत असताना सागर पाटील आणि कुणाल कुणाल हा एक साइड बॅट्समन आहे तस नंतर जर पाहिलं तर सागरच्या बॅट मधून देखील षटकार आलाय बघायचा काय या मॅचच्या घडामोडी कुठला संघ जिंकेल कुठला संघ पराभूत होईल या मॅच मध्ये बॅकफोट जर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झेल सुटला गेला बॉल चाले लाईन लाईनच्या दिशेने तीन शतरक्षक धावत आहेत अखेर बॉल शिमरेशीच्या आतमध्ये अडवला गेला दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि दोन धावांनी समाधान व्यक्त करत असताना सुटलेला झेल किती महागडात पडेल पाहूया मैदानाच्या आतमध्ये दोन धावा कंप्लीट केल्या दोनच्या मदतीने स्कोर काढून धाव संख्या जाऊन पोहोचते त्या चौवेचाळीस धावा अधिनाथ यांनी त्या झेल सोडला तो म्हणजेच फलंदाज कुणाल्याचा जो सेट बॅट्समन आहे त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर दोन षटकार एक चौकार आलाय आणि आपला धाव फलक हलता ठेवत असताना फलंदाज कुणाल समीकरण आठ चेंडू मध्ये अठरा धावा सुटलेला झेल कितपत पर्यंत उपद्रव्य माजवेल या मैदानाच्या आतमध्ये बघायचं एक सोपासा झेल होता असं वाटलं होतं का सहज सोप्या पद्धतीने हा झेल तो टिपेल मात्र त्याच्या हातातून शेवटच्या क्षणाला हा तो झेल सुटला आणि तत्पूर्वी दोन धावा धावून पूर्ण केलेत आठ चेंडू आणि अठरा धावा प्रीतम शेवटचे दोन बॉल चौथ्या मधला चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाडा संघामध्ये प्रत्येक बॉलवर जर पाहिलं तर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा स्लाइटली पुढे टाकला होता हा चेंडू आणि त्याचमुळे मोठा फटका खेळण्यामध्ये थोडीशी कठीण झाली जाईल फलंदाजाला आउट साईड पिचिंग केला होता चांगल्या पद्धतीचा चेंडू होता चौथ्या चेंडूवर थोडासा नाराज झाला प्रीतम ज्या पद्धतीने कुणाल्याचा त्याने झेल सोडला ऑफसाईडला आणि त्याच निर्धाव चेंडू सात चेंडूमध्ये अठरा दहावा हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी हा जर बॉल जर निर्धाव आला तर दबाव येईल एच डी केवनी के देऊ या संघवर आणि ह्या बॉलवर जर षटकार आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये श्रीराम फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा बॉल चौथ्या षटकामध्ये प्रीतम कशा पद्धतीने हा बॉल टाकेल डावखरे आताचे गोलंदाज मात्र या मॅचमध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळाले जर विचार केला तर श्रीराम फाउंडेशन घोड घोडे बी या संघाकडे डावकर आताचे फल गोलंदाज होते ऑफ संधीच नाही फलंदाज शतरक्षकाला हा बॉल अडवण्यासाठी कारण गॅप भरपूर मोठा होता आणि ती गॅप शोधली फलंदाज कुणाल्याने ज्या फलंदाजाला एक जीवनदान दिलं होतं आणि या चारच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती अठ्ठेचाळीस या आकड्यावर आणि मात्र शेवटचा निर्णायक सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडूमध्ये चौदा दावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी एच डी केवनी दिवे हा संघ चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना गेला पंधरा बारा बॉलमध्ये जर विचार केला तर एकतीस जावेची गरज होती आणि या षटकामध्ये तब्बल प्रीतम यांनी धावा खर्च केल्यात त्या सतरा तेरा कारण आहे एक सोडलेला झेल फलंदाज व्हावीस याचा आणि सोडल्यानंतर लगेच शेवटच्या बॉलवर त्यांनी ठोकला चौकार म्हणजे सहा धावा आणखी ॲड केल्या गेल्या स्कोअर कार्डवर नक्कीच जर पाहिला तर झेल टिपला असता तर कदाचित सहा बॉलमध्ये कमीत कमी वीस धावा आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळाल्या असत्या मात्र जर तर आहे जर तरला अर्थ नाही आणि शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत आणि सहा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच ओमकार सहा बॉल हो चौदा धावा बघा याचा एक चित्तरक सामना च्या आतमध्ये या दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते बासष्ट धावांचं लक्ष होता आणि त्या बासष्ट धावांचा लक्षाचा आत्तापर्यंत योग्य पद्धतीने पाठलाग करत असताना यश डी केवनी दिवे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज भावे जरूर बाद झाला सात बॉलमध्ये अकरा धावा मात्र दुसऱ्या बाजूला किन कुणाल एखादी किल्ला लढवत असताना आपल्या टीमसाठी त्याच्या बॅटमधून दोन उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून दोन चौकार आलेत तर दुसऱ्या बाजूला सागर पाटीलला देखील विसरून चालणार नाही कारण त्याच्या बॅटमधून बाद देखील एक मोठा षटकार आला तो व्यक्ती केलं तर तीन बॉलमध्ये सात धावा सहा बॉल शिल्लक आहेत सहा बॉलमध्ये चौदा धावेची गरज दबाव आहे दोन्ही संघांवर दबाव आहे ते फलंदाज सागर पाटीलवर आहे दबाव आहे गोलंदाज ओंकार याच्यावर सहा बॉलमध्ये चौदा धावा डिफेंड करावे लागतील सहा बॉल बॉलमध्ये चौदा धावा चेस करावे लागतील सामना जिंकण्यासाठी कुठला संघ जिंकेल कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवास करेल ते सांगणारे शेवटचे सहा हो बॉल आणि ते टाकण्यासाठी ओमकार या गोलंदाजाला प्राचारण केले राय टाट द विकेट ब्रॉकॉलमध्ये चेंडू होतो ऑन साईडला फक्त सन्मानजनक स्थितीमध्ये बॉलला खेळलाय एक सिंगल कंप्लीट केली फलंदाज सागर पाटील यांनी आणि सिंगलच्या मध्ये त्यांनी स्ट्राईक इथे दिली फलंदाज याला बघायचं त्याचा झेल सुटला गेला ऑफ साईडला एक जीवनदान दिलं होतं आणि तो जीवनदान इथे संघाला महागण्यात पडेल का सामना जिंकून देईल का फलंदाज कुणाल का त्याच्या विरुद्ध ओंकार शेवटच्या पाच बॉलमध्ये तेरा धावा इथे डिफेंड करेल पाच बॉल आणि तेरा धावा हा सामना जिंकण्यासाठी चांगला सामना पैसा वसूल सामना म्हणजे आतमध्ये आपल्याला दोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय बासष्ट धावांचा लक्ष्य होता त्याचा पाठला करत असताना शेवटच्या पाच बॉलवर हा सामना थांबलाय पाच बॉलमध्ये तेरा धावेची गरज आहे ओवर द विकेट पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साईडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय बॉल जातो तर बाउंड्री लाईनच्या दिशेने थोडीशी चुकी केली आणि एक स्कोरिंग स्ट्रोक येतोय फलंदाज कुणालच्या बॅटमधून आणि कॅचेस विन द मॅचेस नेहमीच या गोष्टीचा आम्ही उल्लेख करतोय सुटलेला झेल आता कदाचित इथे एच डी केवनी दिवा हा संघ इथे विजयच्या दिशेने जाऊ शकेल का आणि गोटे गर्बी हा सम संघ इथे परतीचा प्रवास करेल का कारण अजूनही संधी आहे चार बॉलमध्ये सात धाव्याची गरज हा सामना जिंकण्यासाठी काय फलंदाजी करतोय फलंदाज कुणाल आपल्या टीमसाठी भरपूर धावा त्याने खोऱ्याने इथे घेतल्या चार चेंडूमध्ये सात धावा दबाव आता बनला आहे इथे छत्र करणारा श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी हा संघ आणि दबाव आहे गोलंदाज ओंकार याच्यावर चार चेंडू आणि सात धावा वॉट अ मॅच काय मॅच आपल्याला पाहायला मिळते या दोन संघामध्ये प्रत्येक बॉलवर वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत इथे डॉट बॉल आला दबाव आला इथे सी एस डी केवणी दिवा या संघावर एखादा जर सिंगल डबल आली तर पुन्हा एकदा दबाव येईल श्रीराम फाउंडेशन गोठेगर बी या संघावर बघायचा कुठला संघ दबावाखाली खेळेल आणि जो दबावाखाली खेळेल तो संघ पराभूत होईल आणि जो दबावाला झुगारून इथं संघर्ष करेल तो संघ मात्र विजय होईल बघायचा विजयाची संधी अजूनही दोन्ही संघाकडे आहे अजूनही कोणी शाश्वती देवसाकडे तर कुठला संघ जिंकेल कारण चार चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी साथ द्यावीची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला कुणाला आहे तर त्याच्या बरोबरीने त्याला योग्य साथ देताना आपण सागर पाटील याला पाव पाहिलं आहे कारण जेव्हा शेवटच्या षटकाला सुरुवात झाली होती सिंगलने स्ट्राईक रोटेट केली त्याला माहिती आहे कुणालची बॅट तलपले तो एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून चौकार षटकाराचा पाऊस पाडतो आहे आणि त्याचमुळे त्यांनी सिंगल दिली आणि एक चांगल्या रणनीतीने खेळला गेला, गेला फलंदाज सागर पाटील आणि लगेच स्ट्रायकीवर फलंदाज कुणाल आणि त्याच्या बॅटमधून षटकार चार बॉलमध्ये सात धावा चार चेंडूमध्ये सात धावा हा सामना जिंकण्यासाठी राईट ओर द विकेट शॉर्ट बोलवतो ऑफ साईडला पॉईंटच्या डोक्यावरून टी पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिले सहा धावांसाठी षटकार कॅचेस विन द मॅचेस स्वतःच्याच पायावर कुल्हाड मारली मारली इथे मी तर म्हणेन श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी या संघाने कारण एक सोपासा जेल होता ऑफ साईडला कुणालचा सा जर जर टिपला गेला असता तर चित्र काय वेगळं पाहायला मिळालं असतं आणि आत्ता मात्र स्कोअर लेव्हल झालंय तीन चेंडूमध्ये एका धावेची गरज आणि चाळीस धावांची नाबाद केली सतरा बॉलमध्ये आणि त्याच्यामध्ये जे षटकार ठोकले ते एकंदरीत चार दोन चौकार आणि एक अफलातून अस्मरणीयस खेली इथे साकारत असताना फलंदाज कुणाल तीन चेंडू आणि एका धावेची गरज आहे दबाव होता बारा चेंडूमध्ये एकतीस धावा असं वाटलं होतं कुठेतरी पार्ट जड आहे श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी या संघाचं आणि त्यानंतर ऑफ साइडला सोडला झेल आणि त्या झेलने इथे घात केला श्रीराम फाउंडेशन गोटेघर बी या संघाचं आणि आत्ता मात्र मॅच आहे तीन चेंडू आणि एका धाव्याची गरज बासष्ट धावांचा मोठा लक्ष्य इथं पार केलाय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वाईटने मॅचची समाप्ती होईल का येथे आणि अंपायर सिग्नल येतो वाईट आणि अशा प्रकारे एक चित्तथरारक सामना येथे अखेर बासष्ट धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकंदरीत तीन बॉल राखून हा सामना जिंकला एस डी दिवे या संघाने आणि या मॅचचा हिरो नो डाऊट कोणाला सांगायची गरज नाही ज्याच्या बॅटमधून आल्या सतरा चेंडूमध्ये चाळीस धावा आणि त्यामध्ये ठोकले त्यांनी चार षटकार दोन चौकार आणि तो ठरतोय या मॅचचा विजयाचा शिल्पकार फलंदाज कुणाल धन्यवाद भाऊ चला आपण टॉससाठी यायचं आहे सर्वात आधी फ्रेंड्स इलेवन मीरा रोड संगनायक आणि त्याचबरोबर एस टी एस डी केवणी दिवे संगनायक आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी आणि विनंती असेल यष्टनच्या मागे विकेट किपरच्या मागे आपण रसिका प्रेक्षक बसलेला आपण प्लीज थोडंसं तिकडनं मागोवा तिथे धावा धावून काढायचे आहेत